नमस्कार, मी राजेंद्र हुंजे, बेधडक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। गेले काही दिवस मराठी चित्रपट सृष्टी किंवा मराठी चित्रपट हा आपला चेहरा बदलताना दिसतोय। एकेकाळी या चित्रपटांवरती जशी टीका व्हायची की फक्त शहरी विषयांभोवती, शहरी समस्यांभोवती आणि शहरातल्या वेगवेगळ्या आवडीनिवडीच्या विषयांभोवती चित्रपटाची निर्मिती होती, पण गेल्या काही दिवसांमध्ये मराठी चित्रपट हा ग्रामीण भागाचाच एक अंग बनत चाललाय। मराठी चित्रपटांमध्ये ग्रामीण विषय, जसे फार पूर्वी जेव्हा चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे विषय हाताळले जायचे, इतिहासकालीन चित्रपट असतील किंवा काही धार्मिक चित्रपट असतील, त्यानंतर आलेले काही दादांनी निर्माण केलेल्या द्वयार्थी चित्रपटातून मात्र समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करत असताना याचा परामर्श घेतलेला असेल। पण आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टी जी आहे ती ग्रामीण भागातल्या विषयांभोवती आपल्याला पुन्हा वळलेली दिसते, की बहुना ग्रामीण भागातल्याच आशयाचा आरसा बनत असलेली आपल्याला पाहायला मिळते। मग हे या चित्रपटांच्या भोवती ग्रामीण विषय येण्यामागचं नेमकं कारण काय आहे? केवळ शहरांभोवतीच मराठी चित्रपट चालले तर मराठी चित्रपटांना प्रेक्षक वर्ग लाभेल का? तर तो गावापर्यंत पोहोचला पाहिजे तर मराठी चित्रपट आणि त्याचे विषय हे आपले होताना दिसतील। त्यामुळे तीन महत्त्वाचे प्रश्न या चर्चेला घेणार आहोत। पहिला प्रश्न आपला असणार आहे की शहरी चेहरा बनलेला मराठी चित्रपट आता ग्रामीण भागाचाही अंग बनत चाललाय का? दुसरा मुद्दा असणार आहे की मराठी चित्रपटांमध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचे प्रश्न हाताळले जात आहेत का? आणि तिसरा प्रश्न असेल की ग्रामीण भागात होणारे वेगवान बदल आता चित्रपटांचा आरसा बनताना आपल्याला दिसत आहेत का? या तीन प्रश्नाविषयी आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत किशोर कदम अभिनेते आहेत, त्यांनी वेगवेगळ्या ग्रामीण चित्रपटांमध्ये आपली ठोस अशी भूमिका मांडत असतानाच तिथला चेहरा आणि ग्रामीण भागातला विषय आपल्यासमोर आणलाय। विभावरी आपल्यासोबत आहे पुण्यावरून। विभावरीने देखील वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करत असताना याच ग्रामीण भागातल्या स्त्रीचं प्रतिनिधित्व आपल्यासमोर मांडलेलं आहे। त्यामुळे या दोघांबरोबरही आपण या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। सिद्धार्थ जाधव फोन लाईनवरती आपल्यासोबत असणार आहे आणि या सगळ्या ग्रामीण भागातल्या चित्रपटांसोबतचा ग्रामीण चेहरा आणि ग्रामीण माणसाचं मन काय असतं ते जाणून घेणार आहोत। सुरुवातीला याच चित्रपटांविषयीचा एक रिपोर्ट। बुलेट चालवणारी आर्ची असो किंवा आर्चीला फेसबुकवरून शोधणारा परशा असो, किंवा मग बिराट गावात भरलेली प्रीमियर लीग असो, कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे समजा तालुक्याला माहिती, किंवा मग चकाकणाऱ्या बोलेरो गाड्यांचा ताफा असो, ग्रामीण महाराष्ट्राचं हे चित्रण या कधी मराठी सिनेमात दिसलं होतं का? त्यासोबतच पूर्वी माळ्याच्या मळ्यामध्ये दिसणारी हिरोईन चक्क मराठी नाही कळलं तर इंग्लिशमध्ये सांगू का असं म्हणते, तेव्हाच ग्रामीण मराठी सिनेमाची भाषा आणि दिशा बदलण्याची चाहूल लागायला लागते। मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू, आय लव्ह यू। सुंदर गाणी, नयनरम्य देखावे आणि आर्ची परशाची लव्ह स्टोरी एवढाच हा बदलही सैराटमध्ये प्रकर्षानं दिसला। ग्रामीण महाराष्ट्राचा बदललेला चेहरा या सिनेमानं टिपला, त्यामुळेच तो आजवर आलेल्या अनेक ग्रामीण सिनेमांच्या भाऊगर्दीत वेगळा ठरला। साहित्य अकादमी पुरस्कार विजेता बारोमास या कादंबरीवर आधारित बारोमास हा सिनेमाही नुकताच रिलीज झाला। बेंजामिन गिलानी, सीमा विश्वास, रोहित पाठक, देविका दप्तरदार यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत। विदर्भातल्या शेतकऱ्याची परिस्थिती, त्याचं बदललेलं अर्थकारण, त्याच्यासमोर उभे असलेले प्रश्न आणि दोन भावांनी निवडलेले दोन वेगळे मार्ग यांचं चित्रण या सिनेमातून करण्यात आलं। शेतीपुढे उभी असलेली समस्या सोडवण्यासाठी हे कुटुंब नक्की काय काय करतं ते या सिनेमात पाहायला मिळालं। तुकाराम इंगले, आपके गाँव का नाम? नंदगाव मराठवाडा। शेतकरी आत्महत्यांसारखाच विषय पुन्हा हाताळला गेला तो प्रोजेक्ट मराठवाडा या सिनेमातून। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर अशी वेळ नक्की काय येते आणि तो गेल्यावर तरी त्याला मिळणारी मदत त्याच्या कुटुंबियांपर्यंत नीट पोहोचते का ते या सिनेमात दाखवण्यात आलं। अभिनेते ओमपुरी या सिनेमात मराठवाड्यातील एका शेतकऱ्याच्या भूमिकेत होते।
सिनेमातून संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र तरीही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात काहीसा अपयशी ठरला. महाराष्ट्रात कुठं बिवाळू सापडली नाही तर इथून उचलायची. राज्यातील ग्रामीण भागातलाच रेती चोरी सारखा एक प्रश्न रेती या सिनेमातून मांडण्यात आला. आज राज्यातल्या सर्वच खाडी किनारे असो किंवा नद्यांचे किनारे असो ते रेती माफियांनी पुरते गिळंकृत केल्याचं पाहायला मिळतं. नेमका हाच विषय आणि त्यामागील अर्थकारण रेती या सिनेमातून मांडण्यात आलं. चिन्मय मांडलेकर, किशोर कदम, शशांक शेंडे यासारख्या मातब्बर कलाकारांनी या सिनेमात काम केलं होतं. रेती व्यावसायिकाचा रेती माफिया होण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमातून लोकांसमोर आला. मात्र व्यावसायिक गणितात बसवता बसवता मूळ विषय बाजूला गेल्यामुळे सिनेमा अपेक्षित परिणाम साधू शकला नाही. अशीच एक वेगळी समस्या प्रेक्षकांसमोर आणली ती बरड या सिनेमानं. बरडचा खरा अर्थ पडीक जमीन असा होतो. मात्र त्याच जमिनीवर एखादा मोठा प्रकल्प येणार असं जाहीर झालं की त्या जमिनीला कसं सोन्याचा भाव येतो ते या सिनेमातून दाखवण्यात आलं. अरे तो अन्ना किती चत्र माणूस आहे माहिती. राज्यात सर्वदूर पसरलेलं जमिनी मागचं राजकारण आणि त्यातून गल्लोगल्ली तयार झालेले गुंठा सम्राट आणि जमिनीसाठी सुटलेली हाव या सिनेमातही दिसली. पैशाच्या हव्यासापोटी मेल ती जमीन विकत घेण्यासाठी सुरू झालेली स्पर्धा या सिनेमातून दाखवण्यात आली. भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, सुहास पळशीकर यांच्या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. 200 एकर जमिनीत आम्ही. मात्र विषय चांगला असूनही हाही सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात कमीच पडला. सैराच्या यशात ग्रामीण विषयाएवढंच झीच्या प्रसिद्धी यंत्रणेचंही मोठं योगदान होतं. मात्र त्या सोबतच उत्तम सादरीकरणाची त्याला जोड होती. या सिनेमांच्या बाबतीत मात्र हे विषय वेगळे असूनही प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचण्यात कमी पडल्यानं अपेक्षित परिणाम काही साधू शकले नाही. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. याच मुद्द्यावर चित्रपटांच्या वेगवेगळ्या आशयावर आपण चर्चा करतोय. मला किशोर सुरुवात तुझ्यापासूनच करायची. ज्या प्रकारे आपण बघितलं की हे सगळे सिनेमे येऊन गेले, या सगळ्या सिनेमांबरोबर तुम्ही काही केलेले सिनेमा असतील, म्हणजे पांगिरापासूनचा असेल किंवा आत्तापर्यंत आलेल्या गणवेशबद्दलचा असेल, या सगळ्या वेगळ्या धाटणीची मांडणी करत असताना प्रेक्षक नेमका अपेक्षित काय धरतो? चित्रपट मराठी आता ग्रामीण चेहरा बनत चालला आहे, ठीक आहे, पण अपेक्षित काय धरतो आणि कशा पद्धतीचे विषय आपण नेले पाहिजे? सर्वप्रथम मी तुमचे खूप आभार मानतो की हा वेगळा विषय तुम्ही आज घेतलात. शुक्रवार हा आमच्या सिनेमासृष्टीतल्या लोकांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. लहानपणी शुक्रवार म्हटलं की संतोषी आईचा वार वगैरे व्हायचं, नंतर मग जुम्मे जुम्मे की जुम्मे वगैरे. पण आता वयानुसार आणि अनुभवानुसार शुक्रवार बदललेला आहे आणि नवीन सिनेमा ज्या दिवशी लागणार असतो त्या दिवशी शुक्रवार, त्या दिवशीचा शुक्रवार खूप वेगळा असतो आणि त्याच शुक्रवारी हा वेगळा विषय तुम्ही घेत आहे. ग्रामीण चित्रपटाची पुन्हा एकदा लाट येण्याची शक्यता दिसते आहे आणि मला असं वाटतं की ती चांगल्या अर्थाने येते आहे. काही वर्षांपूर्वी ग्रामीण चित्रपटांमध्ये ज्या प्रकारे समस्या मांडल्या जायच्या, त्याच्यानंतर काही काळ एक गॅप आला होता आणि सिनेमा सगळा शहरी बनतोय की का असं वाटत होतं. आणि असं वाटत होतं की पुणे, मुंबई, नाशिक अशा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर सिनेमा चालला तरच सिनेमा हिट ठरतो असं जे एक वर्षानुवर्ष गणित करून दिलं गेलं होतं, साचेबद्ध आखणी झालेली होती, आखणी झालेली होती आणि काही लोकांनी ते करून दिलेलं होतं की इथे सिनेमा चालला, इथे सिनेमा चालला तरच तो चालला. पण मला असं वाटतं की अलीकडे सगळं चित्र बदलत आहे आणि सैराटने तर सगळ्या चित्रपटांची सगळी गणितं बदललेली आहेत. म्हणजे दुष्काळ असून सुद्धा, लोकांकडे पैसे नसून सुद्धा लोकांनी चित्रपट पाहिला, लोकांनी घराघरातून बाहेर पडून स्वतःचे पैसे करून चित्रपट पाहिला. म्हणजे एखादा हिंदी चित्रपट कणून कुथून 100 करोड करतो आणि संपूर्ण सगळ्या भारतातल्या रिजन मधनं करतो, हा केवळ महाराष्ट्रातला, आणि केवळ महाराष्ट्रामध्ये जर हा 100 करोड करतो तर ग्रामीण विषयांची आणि ग्रामीण चित्रपट तोलून धरण्याची किती मोठी शक्यता ग्रामीण पब्लिक मध्ये आहे, ग्रामीण लोकांमध्ये आहे, हे सैराटनं सिद्ध केलेलं आहे. आता हा चित्रपट
चालण्यामागे अनेक उहापोह झालेला आहे, कारण अनेक आहेत. म्हणजे जीची प्रसिद्धी यंत्रणा जी आहे ती आहे, विषय वेगळा मांडलेला आहे, नागराजची हुशारी आहे, नवीन मुलांनी केलेली कामं आहेत, याच्यामध्ये पॉलिटिक्स सुद्धा आहे. म्हणजे दुर्दैवाने काहीतरी असं झालं होतं की फेसबुकवर एक पोस्ट अशी फिरत होती, काही पर्टिक्युलर नावं अशी होती, आणि ह्याच लोकांचा मक्ता म्हणजे चांगला सिनेमा असू शकतो असे कितीतरी फॅन्ड्री येतात आणि जातात, असं कुठल्या तरी तथाकथित दिग्दर्शकाने आणि ऍक्टरने टाकलं होतं. ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट होती. त्याला स्पर्धा म्हणून स्वीकारलं पाहिजे, स्पर्धा म्हणून पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. तुम्ही तुमची योग्यता सिद्ध करा आणि समोरच्याने सिद्ध केली असेल तर योग्य तो त्याला मान द्यायला हरकत काय आहे. जर तुम्ही खरोखरच कलावंत मनाचे आहात तर योग्य त्या गोष्टीला दाद देण्याची सवय जोपर्यंत तुम्हाला लागत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही. तिथेच तुम्ही खुंटलेले असता, तुम्ही किती पब्लिसिटी करा पण आतून जर तुम्ही खुंटलेले असाल तर कलावंत म्हणून तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. भले तुम्ही चित्रपट करत जाल परंतु जोपर्यंत आतला कलावंत समृद्ध होत नाही, समृद्ध कधी होईल? जर खरोखर चांगलं एखादं पाहिलं, एखाद्याने चांगलं केलं तर त्याला खरोखर मनापासून दाद देता आली पाहिजे. ती गोष्ट एक दुर्दैवाची होती. आणि मला असं वाटतं की आता अलीकडे वेगवेगळे प्रश्न हाताळले जात आहेत, चांगल्या पद्धतीने हाताळले जात आहेत. सिनेमाची बजेट्स वाढलेली आहेत, कलावंतांची जाण वाढलेली आहे, अभिनय करण्याच्या पद्धतीबद्दल जागरूकता आलेली आहे आणि लोक अभ्यासपूर्वक या कलेकडे पाहायला लागलेले आहेत. म्हणजे फक्त शहरी निमशहरी विषयांकडे खूप अभ्यासपूर्वक लोक पाहत नाही तर ग्रामीण विषयांकडे जास्त अभ्यासपूर्वक काम करून लोकांसमोर मांडायला लागले. त्यामुळे चित्र खूप बदलत आहे. आता ज्या ज्या चित्रपटांची नावं लोकांनी सांगितली किंवा आपण रिपोर्टमध्ये पाहिली ती किती वेगळी विषय सगळे होते आणि ही चांगली गोष्ट आहे मराठी चित्रपटासाठी असं मला वाटतं. अगदी खरं आहे की ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. सिद्धार्थ, तुला काय वाटतं की तू ज्या वेगवेगळ्या भूमिकांमधनं मराठी चित्रपटांमध्ये काम केलंस किंवा त्या भूमिका ह्या अत्यंत माझ्याच घरातला कोणतरी एक व्यक्ती आणि तो साकारतोय अशा प्रकारची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली, या भूमिकांविषयी आणि हाताळल्या जाणाऱ्या विषयांविषयी काय सांगशील? सिद्धार्थ, आवाज येतोय? सिद्धार्थपर्यंत आवाज जात नाही. हाच प्रश्न मला विवाहरी तुला विचारायचा. सिद्धार्थचा संपर्क झाला की आपण याकडे जाऊ. पण जे विषय आत्तापर्यंत जसं आत्ता किशोर म्हणाला की आपण स्पर्धात्मक दृष्टीने त्याकडे बघितला पाहिजे, विषय कुठलाही आला, संदर्भ कोणताही असला किंवा समाजातलं जे चित्र दिसतं त्याचं वास्तववादी चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून मांडायचं असेल तर त्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि ते विषय कसे हाताळले पाहिजे. मला मुळात वाटतं की शहरी चित्रपट ग्रामीण चित्रपट हा ह्याच्याकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत की ग्रामीण समस्या मांडल्या जाणं त्या अशा पद्धतीने मांडल्या जाणं की त्या समस्यांविषयी शहरातल्या लोकांना त्यांना त्याविषयी माहिती व्हावी आणि तो ऑडियन्स यावा हा एक चित्रपट असतो. मला सैराटचं यश ह्यामागे खूप एक मोठं कारण वाटतं की तो त्या मातीतून आलेला चित्रपट आहे. तिथले प्रश्न शहरातल्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यात नसून तिथलं आयुष्य तिथे मांडलेलं आहे. त्या मातीतून आलेले कलाकार आहेत जे अत्यंत रूटेड आहे आणि ते लोकल आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांनाही तो चित्रपट खूप आपलासा वाटतो, आपल्यातलेच एक कोणीतरी आहेत तिथे असं वाटतं. अनेकदा असं ऑब्झर्वेशन माझं जे काय थोडंफार मी केले त्यामध्ये मला असं वाटतं की ग्रामीण चित्रपट हा तिथले प्रश्न शहरातल्या ऑडियन्स समोर मांडणारा असतो अनेकदा, किंवा शहरातल्या कलाकारांनी लेखकांनी दिग्दर्शकांनी ग्रामीण परिस्थितीकडे बघून तिथले प्रश्न त्यांना जसे दिसतात त्यांना जसे उमजतात तसे त्या पद्धतीचा चित्रपट निर्माण करून तो मल्टीप्लेक्सेसमध्ये दाखवला जातो, जो मल्टीप्लेक्सेसमध्ये बघितलाही जातो. मध्यम वर्ग शहरी ऑडियन्सला अरे बापरे असं असतं गावात, असे प्रश्न असतात गावात, असा दुष्काळ असतो, ह्याविषयी जे एक कुतूहल असतं, जे एक जाणून घ्यायचं असतं किंवा एक सहवेदना असते
त्यातून ते चित्रपट तिथे पाहिले जातात, त्यामुळे त्याचं हँडलिंगही वेगळ्या पद्धतीचं असतं. जिथे सैराटमध्ये बुलेट चालवणारी मुलगी, फेसबुकवरती टेक्नॉलॉजी माहिती असलेला मुलगा, जो आपल्या भाषेशी, सर्व कलाकार आपल्या भाषेशी अत्यंत प्रेम दाखवून तिथल्या संस्कृतीशी प्रेम असलेले आहेत, आणि ते जेव्हा एक त्यांचा खरा सूर घेऊन येतात पडद्यावर, तेव्हा तो त्या ग्रामीण भागातल्या ऑडियन्सलाही अत्यंत आपलासा वाटतो. ते एलिनेट होत नाहीत. उद्या शहरातले कलाकार माझ्यासारखी एखादी अभिनेत्री जेव्हा गावातल्या एखाद्या बाईची भूमिका करते, तेव्हा माझ्या प्रयत्नाने मी ती कितपत ऑथेंटिक करीन हा मुद्दा वेगळा, पण मी तिथली नाही आहे, माझी सेन्सिबिलिटी ती नाही आहे, माझा विचार तो नाही आहे, माझी भाषा ती नाही आहे, त्यामुळे मी जे करीन आणि त्या गावातली ती सेन्सिबिलिटी घेऊन जगलेली बाई जेव्हा ती भूमिका साकारेल, तेव्हा ती प्रेक्षकांनाही आपलीशी वाटते. आणि मला वाटतं हा खूप मोठा बदल सैराटच्या निमित्ताने दिसतो, की त्या मातीतनं रुजलेला, त्या मातीतून आलेला सिनेमा जे तिथे आहे त्या सकट त्याचं चित्रण केलं गेलंय. आणि मला वाटतं हा खूप चांगला, खूप मोठा बदल आहे, की तो खूप जेन्युइन आहे त्या मातीशी, आणि त्यामुळे त्याही लोकांना तो खूप आपलासा वाटतो. तो फक्त मल्टीप्लेक्सेसमध्ये अच्छा गावाकडे असं असतं का असं म्हणून बघितलं जात नाही त्या चित्रपटाकडे. मला हा एक मोठा बदल आणि हा खूप महत्वाचा बदल आहे. हा खूप मोठा आणि महत्वाचा बदल वाटतो. पण सिद्धार्थ, तुझे आत्ता हे सगळे ऐकतोयस मुद्दे, या याच्यामध्ये कुठेतरी गावातलं चित्रण समोर येत असताना, गावातला तरुण या चित्रपटातनं दिसत असताना, जेव्हा तो चित्रपट बघतो तेव्हा तोही त्याला स्वतःमध्ये बघत असतो त्या अभिनेत्यामध्ये, की हा मीच आहे जो गावात वावरतोय, हा माझ्याच जवळचा विषय आहे, ज्याच्यामुळं या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्यातल्या न्यूनता असतील, माझ्यातली कमी असेल, किंवा माझ्या गावातली एखादी कमी असेल, ती मला समोर दिसते. नाही, निश्चितच. कारण बेसिकली रिलेट करणं जी गोष्ट म्हणलं सर राजेंद्र, ते बरोबर आहे. कारण ती महत्वाची गोष्ट आहे. आज मोठा प्रेक्षक वर्ग हा ग्रामीण म्हणला जातो, म्हणजे सिनेमा शहरी आहे की ग्रामीण आहे. हा म्हणजे तू प्रस्तावने जे म्हटलंस की दादा कोंडके सरांपासून ग्रामीण सिनेमे होत होते, मध्यंतरीचा काळ बदलला होता. कारण अशीच वावड्या उठत होत्या की फक्त मुंबईचा तरुण किंवा शहरातले तरुण हे सिनेमाकडे वळत नाहीत, ते हिंदी सिनेमा जास्त बघतात, ते मराठी सिनेमा बघत नाहीत. त्यामुळे एक अशा युथला अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे डिरेक्टर झाले आणि त्यांनी आजचा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला. आता राहिली गोष्ट सैराटमुळे हा विषय खूप डिस्कस केला आपण ग्रामीण सिनेमा, पण फँड्रीमुळे किंवा मी म्हणेन की अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये एक वेगळा विषय हाताळला जातो, तो सिरियस आहे, विनोदी आहे, याच्या पलीकडे जाऊन. म्हणजे तू गल्लीत दिलीप मुद्रा गल्लीत गोंधळ बघशील तर त्यात एक रूल, म्हणजे ग्रामीण लेवलवरचं राजकारण विनोधी पद्धतीने मांडले. आमचा दे धक्का बघशील तर एक सिम्पल फॅमिली आहे, जी एक गावातली फॅमिली आहे, जी एका लहान मुलीसाठी तिच्यासाठी आपलं अख्खं कुटुंब एफर्ट घेतो. तर ह्या गोष्टीला कुठेतरी ग्रामीण जे आपले म्हणजे इंटिरियर महाराष्ट्र आपण बोलतो, त्यातली लोक खूप रिलेट करतात. म्हणजे मगाशी किशोर कदम सर म्हणाले की पुण्यात चालला, मुंबईत चालला तर सिनेमा चालतो असं नाहीये. उलट असं होत होतं की हा रेस्ट ऑफ महाराष्ट्र चालेल, पण मुंबई पुण्यात चालेल की नाही. बरं, आपला मराठी सिनेमा, म्हणजे मी कौतुक करतो की 100 कोटी सैराटने कमवले, आणि सर म्हटल्याप्रमाणे की लोकांचे दुःख असताना सुद्धा पैसे त्यांनी, कारण त्यांना ते आवडलं होतं. पण आज बघायला गेलं तर मराठी सिनेमा हा एक 6-7 रिजन सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात रिलीजही होत नाही. म्हणजे असा विषय खूप संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असताना तो मोजकेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणात काहीतरी होतो, नागपूरला काहीतरी होतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज लोक त्या गोष्टीला रिलेट करतात ना, एक कलाकार म्हणून मला खूप बरं वाटतं. कारण आमच्यामध्ये एक सर्वसामान्य चेहरा आहे. म्हणजे तू जसं म्हणालास की लोक आमच्यामध्ये त्यांना बघतात की अरे सिद्धार्थ तो असा आहे, मग त्यार का मी दिसतो, मी पण असा होऊ शकतो की हे कॅरेक्टर असं होऊ शकतो. त्यामुळे ते विषय वेगवेगळे डिरेक्टर वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतात आणि ते आता ग्रामीण प्रेक्षक हा खूप रिलेट करतो ती गोष्ट. मग तो भोसले छोटी डोंगरावळी असेल, तो फँड्री असेल, तो सैराट असेल, तो दे धक्का असेल, कुठलाही, तर हे मोठं यश आहे. मला म्हणायचं आहे की सिनेमा बदलत नाही, उलट वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने आपला सिनेमा आज लोकांसमोर मांडू पाहत आहेत. मग तोच ग्रामीण भाग मधला सिनेमा मुंबईच्या मल्टीप्लेक्स मध्ये हाऊसफुल होतो, ती लोक स्टँडिंग ओवेशन देतात त्याच गोष्टीला, सैराटला असेल किंवा आणखी कुठल्या सिनेमाला असेल. हे कलाकारांचं यश आहे, मराठी सिनेमाचं यश आहे, पण त्या दिग्दर्शकाचं, लेखकाचं यश आहे आणि त्या निर्मात्याचं यश आहे. की पूर्वी अशी गणितं व्हायची, फक्त कमर्शियल सिनेमा करूया, कारण आपण जेवढे टाकलेले पैसे ते आले पाहिजे, शेवटी हा बिझनेस आहे. पण आज त्याच्या पलीकडे जाऊन, जसं मगाशी किशोर सर म्हणाले की बजेट वाढलेत, परिणामांचा विचार करण्यापेक्षा हा थॉट लोकांपर्यंत मांडूया, ही खूप चांगली गोष्ट आहे.
आणि ह्याचं कौतुक मला करायचंय कलाकार म्हणून या इंडस्ट्रीचा भाग म्हणून. हा जो बदल आहे ना म्हणजे मराठी सिनेमाकडे नॉन म्हणजे कॉर्पोरेट किंवा नॉन महाराष्ट्रीयन लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो बदललाय, म्हणजे मी स्वतः जेव्हा सैराट सिनेमा पाहिला होता तेव्हा तो तिसऱ्या आठवड्यानंतर पाहिला होता, मी मुंबईच्या मल्टिप्लेक्समध्ये पाहिला होता आणि हिंदी परभाषिक अमराठी लोक ती पाहत होती. म्हणजे हा मोठा मराठी सिनेमा रिजनल सिनेमाचा हा मोठा विजय असं मला वाटतं आणि त्यात ग्रामीण भागाचा काय म्हणे मला प्रामाणिकपणे नागराज गोंधळे आणि असे असंख्य प्रत्येक दिग्दर्शक मग संजय जाधव सर असतील महेश मांजरेकर सर असतील जे एक वेगळा विषय घेऊन लोकांसमोर येतात आणि लोकांना तो पटतो रिलेट होतो. बरोबर आहे की लोकांना पटतो रिलेट होता हा विषय नेहमीच, जसा आता सिद्धार्थ म्हणतो किशोर की ग्रामीण क्षेत्रातले कुठलेही विषय आपण घेतले की सिनेमा पटकन त्याला पकडतो. मी आता सगळं ऐकल्यानंतर माझ्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली आहे की हा चित्रपट सैराट इतक्या उंचीवर नेण्यामागे आणि चालण्यामागे लोकांच्या मनामध्ये असलेला एक अप्रत्यक्ष राग सुद्धा कारणीभूत आहे असं मला वाटतं. त्यांना कोणत्या पद्धतीचा तो कोणता, मला असं वाटतं की त्यांनी वर्षानुवर्ष यार हे लोक काय शहरी प्रेम दाखवत आहे झाडाच्या मागे हे करतात आहे आम्हीच केलेलं प्रेम आहे हे आता आम्हाला बघायला, हे आमचं मातीतलं प्रेम इतकं खरं आहे. म्हणजे सिद्धार्थ जसं म्हणलं की आर्ची आणि परशा एकदम खरं बोलतात सिम्पल वाटतात आणि बाकीचे थोडस वरच्या सुरातले डायलॉग्स असतात किंवा जर असं खोटेपणाकडे जाणार असतं पण ह्याच्यातली कॅरेक्टर रूटेड वाटली, मातीतली वाटली, खरी वाटली, सिम्पल वाटली हे एक. आणि एखादा दिग्दर्शक जेव्हा सिनेमा करतो नागराज सारखा तेव्हा त्याच्या वास्तविक आयुष्यामध्ये त्याची जगण्याची एक भूमिका असते. करेक्ट. ती भूमिका त्याच्या कामामध्ये अप्रत्यक्षरित्या झिरपत झिरपत येते, तो ती प्रत्यक्ष जाणीवपूर्वक आणत नाही पण ती झिरपत येते, कळायची त्याला कळते, न कळायची त्याला कळत नाही. पण लोकांना अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आजूबाजूला घडत असतात पण त्यांना व्यक्त करता येत नाही, त्या घडत असतं त्यांच्या बाबतीत परंतु त्यांना सांगायचं असतं पण तू शब्द मिळत नसतात. आणि नागराज सारखं कोणीतरी एक दिग्दर्शक भूमिका घेऊन जगलेला असतो आणि त्याला प्रत्यक्ष चार चौघांमध्ये कॅमेरावर बोलायला लाज वाटत नाही की हो मी या समाजातला आहे, मी ही पुस्तकं वाचतो, मी या लोकांना फॉलो करतो, हे कुठेतरी सगळ्या लोकांना भावलेलं दिसत आहे. त्यांना असं वाटतं की नागराज हा आमचा माणूस आहे, आम्ही पण त्या ह्याच्यामध्ये जगतो आहोत परंतु कुणीतरी आता नाव घेऊन बोलायला उभा राहिलेला सिनेमामध्ये सुद्धा. ही एक राजकीय भूमिका आहे असं मला वाटतं. मग शहरी दिग्दर्शक असो किंवा ग्रामीण दिग्दर्शक असो प्रत्येकाने आपल्या जगण्यामध्ये जर एक भूमिका घेतली आणि ती पॉझिटिव्ह भूमिका घेतली तर ती भूमिका आपोआप तुमच्या कवितेमध्ये कलेमध्ये कुठेही झिरपत येते आणि मग तुम्हाला एक स्टँड मिळतो. तो नागराजला कलावंत म्हणून मिळालेला आहे, त्याचं पण हे कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला. निश्चितपणे त्याचं पण हे कॉन्ट्रीब्युशन आहे. पण जेव्हा आपण जसा ते वेगवेगळे विषय आपण बोलतोच आहोत पण ग्रामीण भागातला एखादा कुठलाही विषय तो चटकन सिनेमा पकडतो, दिग्दर्शक पकडतो, निर्माता पकडतो किंवा पटकथा लेखक पकडतो. पांगेरासारखा सिनेमा असेल किंवा आता गणवेशसारखा तुम्ही केलेला सिनेमा असेल, बेधक्कासारखा सिनेमाचा उल्लेख आता सिद्धार्थने केला, तर या सगळ्या सिनेमांमधून कुठंतरी ग्रामीण भागातलं एक विषय तो सिनेमा पटकन पकडण्याचा प्रयत्न करतो. असे अनेक विषय आहेत पण प्रेक्षक नेमकं बघत असताना त्याच्यातलं वर्गीकरण करताना चुकतो असं वाटत नाही कधी कधी? नाही, मला असं वाटत नाही. आता कितीतरी वेगळ्या विषयांवरचे या रिपोर्टमध्ये चित्रपट दाखवलेले होते, फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा कमी पडते असं मला वाटतं. म्हणजे असे कितीतरी वाईट चित्रपटही आहेत जे खूप मार्केटिंग करून लोकांच्या गळी उतरवलेले आहेत आणि ते सक्सेसफुल चित्रपट म्हणून आपण पुढे पण गेलेले आहेत आणि त्यांचे रिपोर्ट्सही आलेले आहेत. चांगले चित्रपट जे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा नव्हती, निर्मात्याकडे पैसे नव्हते, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा मागे राहिलेले चित्रपट आहेत. आणि मला आता असं वाटतं की आताची दिग्दर्शक मंडळी, निर्माते मंडळी खूप जागरूक झाली आहेत त्याच्याबद्दल आणि आताचे दिग्दर्शक उलट गणित मांडायला लागलेत. म्हणजे आता रिलीज पर्यंत फर्स्ट प्रिंट पर्यंत एवढं बजेट, मार्केटिंगचं एवढं बजेट आणि त्याच्यानंतर थिएटर रिलीजचं एवढं बजेट, हे तीन टप्पे त्यांच्या लक्षात आलेले आहेत. आता लोक आधी थिएटरसाठी टाकायला पैसे आहेत का तुमच्याकडे ते विचारतात.
नंतर मार्केटिंगसाठी एवढे पैसे आहेत का तुमच्याकडे, मेकिंग आम्ही तुमच्या बजेटमध्ये करून देऊ असंही म्हणतात. आणि चांगलं चांगली गोष्ट सांगायला खूप पैसे नाही लागत. खरं चांगला सिनेमा करायला खूप पैसे नाही लागत, परंतु ते पोचवायला लोकांपर्यंत खूप पैसे लागतात. अशी परिस्थिती आहे आणि ती चांगली पण आहे आणि वाईट पण आहे असं मला वाटतं. अगदी खरं की ही परिस्थिती आहे, चांगली वाईट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विवारी हाच खरा मुद्दा आहे की जेव्हा एखादा सिनेमा आपण बनवतो, तसं हे दोघांकडनं पण उल्लेख त्या गोष्टीचा होतोय की मार्केटिंगमध्ये कुठतरी आपण कमी पडतोय. विषय असंख्य हाताळले गेलेत, म्हणजे तो विषय केवळ आत्ता या 5-10 वर्षातल्या ग्रामीण विषयावरती केलेल्या चित्रपटांचा नसून तो पूर्वीच्या सगळ्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातल्या चित्रपटांचा देखील आहे. मग आत्ताच्या आपण राजकीय घडामोडींचा बघितला, गल्लीत गोंधळ दिलीत मुजराचा उल्लेख आता सिद्धार्थने केला, तोच सामना नावाचा सिनेमा काही वर्षापूर्वी निळभव असतील किंवा श्रीराम लघु असतील यांच्या समोर आपण पाहिलेला होता, यांच्याच मांडणीतनं पाहिलेला होता. हे विषय तेव्हापासून हाताळले जात आहेत. मग मध्ये नेमकी दरी कोणती राहती आहे की प्रेक्षकांना आत्ताच वाटायला लागतं की ग्रामीण भागाचं चित्रण आत्ता व्हायला लागलं? मला वाटतं की ग्रामीण भागातल्या विषयांवर केलेला सिनेमा म्हणजे ग्रामीण प्रश्न हाताळणारा सिनेमा का ग्रामीण आयुष्य दाखवणारा सिनेमा, ह्या दोन काहीशा वेगळ्या गोष्टी आहेत. मार्केटिंग या गोष्टीने लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणं या दृष्टीने मार्केटिंगचा फायदा होतो हे निश्चितच आहे, पण त्याचबरोबर मला असं वाटतं की त्या ग्रामीण जनतेला काय पाहायचं आहे चित्रपटाच्या माध्यमातून ह्याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. आज मगाशी किशोर असं म्हणाला की खूप मोठा ऑडियन्स आहे ग्रामीण भागातला आणि सैराटच्या यशामध्ये ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोकांनी हा सिनेमा पाहायला जाणं हा याला मोठा त्याचा खूप मोठा वाटा आहे. तर ग्रामीण ऑडियन्सला त्यांना त्यांच्या भागात किती प्रश्न आहेत, किती प्रॉब्लेम्स आहेत, किती दुःख आहेत, किती हाल अपेष्टा आहेत हेच सिनेमा या माध्यमातून पाहायचं आहे का त्यांचं जे खरं रोजचं जगणं आहे, मग त्याच्यामध्ये त्यांचा रोमॅन्स असेल, त्याच्यामध्ये त्यांची छोटे आनंद असतील, त्यांच्या आशा आकांक्षा असतील, त्यांची ॲस्पिरेशन्स असतील, त्यांची भाषा असेल, हे त्यांना जगणं पडद्यावर पाहायचं आहे हा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कित्येकदा असं म्हणजे एक पूर्वी मी एक गोष्ट ऐकली होती की एक अमिताभ बच्चनचे सिनेमे बघायला एक बाई घरोघरी भांडी धुणी करणारी एक बाई जायची आणि ती रोज तिच्या पैसे जमवायची आणि ती जाऊन तोच सिनेमा बघायची. तेव्हा तिच्या मालकडीने विचारलं की काय तू बघतेस ते, किती खोटं असतं सगळं, असं कोणी असतं का 100 लोकांना मारणार? तेव्हा ती बाई अशी असं म्हणायची की माझ्या रोजच्या आयुष्यात मला इतका त्रास आहे, मला इतका संघर्ष करावा लागतो की पडद्यावर बघताना मला एक सगळ्या दुष्ट लोकांना मारणारा अमिताभ बच्चनच बघावासा वाटतो. त्यामुळे मला फार इंटरेस्टिंग वाटली ती गोष्ट की ती बाई चित्रपट या माध्यमातून काय अपेक्षा तिच्या काय आहेत आणि आज शहरामध्ये विचार करणारा मल्टिप्लेक्समध्ये जाणारा काहीसा ज्याला इव्हॉल्व्ड ऑडियन्स आपण म्हणतो त्यांच्या अपेक्षा चित्रपटांकडून काय आहेत. गेल्या काही वर्षामध्ये जो ग्रामीण चित्रपट झाला तो अत्यंत उत्तम पद्धतीने केलेली उत्तम विषयांची मांडणी या स्वरूपाचा असला तरी त्याला ऑडियन्स मल्टिप्लेक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळाला. कदाचित ग्रामीण भागात लोकांना ते पाहायचं नव्हतं कारण ते रोज ते जगत होते, ते प्रश्न आणि ते दुःख ते रोज जगत होते. आज सैराट सारखा चित्रपट आल्यानंतर त्यांना जेव्हा त्यांचा नायक त्यांची भाषा बोलणारा जो टेक्नॉलॉजिकली पण अफ्लुएंट आहे, कारण गावागावात आपण हेही बघतो की त्यांना शहरीकरणाची तशी आस आत्ता त्या प्रमाणात नसली तरी टेक्नॉलॉजी आणि आजच्या सगळ्या गोष्टींशी अपडेटेड राहण्याची गरज वाटते, त्यांना ती ॲस्पिरेशन आहे, त्यांना शक्यही आहे, टेक्नॉलॉजिकली अवेअर पण आहेत. म्हणजे छोट्या किशोरनी सिद्धार्थनी पण पाहिलं असेल की छोट्या छोट्या आदिवासी पाड्यातनं सुद्धा शूटिंग करताना तिकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असतात, तिकडे सगळ्यांकडे डिश अँटिना असतात, त्यामुळे हे जे चित्रण सैराटमध्ये वेगळ्या पद्धतीने केलं गेलंय ते कुठेतरी त्या लोकांना रिलेटेबल वाटल्यामुळे तो इतका पोहोचलाय. अनेक कारण आहेत, त्यातलं हे एक कारण महत्त्वाचं आहे. त्यामुळे ग्रामीण प्रश्नांपैकी काय पाहायचं आहे आज मोठ्या ऑडियन्सला ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. फक्त ग्रामीण प्रश्न हा मुद्दा नाही आहे असं मला वाटतं. अगदी खरं आहे की फक्त ग्रामीण प्रश्न हा मुद्दा नाही आहे, पत्र त्यांना जे हवं आहे ते आपण पोहोचवतोय का हा खरा कळीचा मुद्दा आहे. आणि याच दोन प्रश्नाविषयी मला ब्रेक नंतर चर्चा करायची आहे. तिघही पाहुणे आपल्यासोबत असणार आहेत, सिद्धार्थ आहे, किशोर कदम आहेत आणि विभावर देशपांडे, तिघांशी बोलणार आहोत ब्रेक नंतर. हा फक्त आहे लोक
ब्रेक नंतर परत स्वागत. काही फेसबुकच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियात मोजक्या चार प्रतिक्रिया वाचून दाखवतो आणि आपण चर्चेला पुढे जाऊया. शिवाजी काकटीकर आहेत, ते म्हणतात की ग्रामीण भागाचा अंग बनत नाही आहे तर हा पैसा कमवण्यासाठीचा सगळा आटापिटा चालू आहे असं प्रेक्षकांना वाटतंय. तेव्हा दोंडप्पा नंद आहेत, ते म्हणतात की चित्रपट क्षेत्रात आत्तापर्यंत मुंबई पुणे आणि कोल्हापूर इथल्या मंडळींची मक्तेदारी राहिली आहे पण तरीही ग्रामीण भागातील अनेक जण या क्षेत्रात पुढे येऊन ठसा उमटवत आहेत त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद आहे. अवकाश बोरसे म्हणतात की खेडोपाडी पोहोचलेल्या तंत्रज्ञानाचा हा सकारात्मक परिणाम आहे ज्याचा उल्लेख मगाशी विभावरी करत होती. श्याम ठाणेदार म्हणतात की ग्रामीण चेहरा हाच मराठी चित्रपटाचा आरसा आहे. हे सगळ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. मला किशोर याच मुद्द्यांनी खरी सुरुवात करायची आहे की एखादा ग्रामीण भागातला चित्रपट आपण बनवत असलो तयार करत असू जसा दिग्दर्शकाचा मुद्दा मगाशी तू बोलताना सांगत होतास की त्याला ती नजर हवी आहे. नागराजनी कलावंत म्हणून त्या दिग्दर्शकाच्या भूमिकेत त्यांनी काम केलं म्हणून त्याला आपल्याला वेगळं रूप त्याला देता आलं. शहरातले काही दिग्दर्शक आपण बघितले आणि ग्रामीणभागातनं आलेले दिग्दर्शक बघितले हा फरक मला करायचा नाही आहे मुळात पण यांच्या नजरेमधनं ग्रामीण चित्रपट कसा बनेल की तो बनताना काही फरक आपल्याला दिसेल. मला पण शहरी दिग्दर्शक आणि ग्रामीण दिग्दर्शक असं मला करून परवडणार नाही कारण आय एम एन ऍक्टर आणि मला सगळ्यांबरोबर काम करायला आवडतं आणि सगळ्यांनी मला आवर्जून काम दिलेलं आहे. बेसिकली तुम्हाला जर काम येत असेल तर मग तो शहरी दिग्दर्शक असो किंवा ग्रामीण तुम्हाला काम देतात. त्यामुळे शहरी दिग्दर्शकाला कमी कळतं किंवा ग्रामीण दिग्दर्शकाला फार जास्त कळतं असा मुद्दा नाही. मला असं वाटतं की ज्याचा त्याचा धर्म असतो. आता तू म्हणशील मगाशी काहीतरी बोलत होता आणि आता मी तो धर्म म्हणत नाही, मी स्वभाव धर्माबद्दल. स्वभाव धर्माबद्दल आपण आपल्या स्वभाव धर्मानुसार नाही चाललो तर आपला रस्ता चुकू शकतो, आपले शब्द चुकू शकतात, आपली वाक्य अडखळू शकतात. तर मला असं वाटतं ज्यानं त्यानं आपला स्वधर्म ओळखून, स्वधर्म म्हणजे माझा स्वभाव काय आहे, माझं पॅशन काय आहे, मी काय करू शकतो हे ओळखून जर ज्यानं त्यानं काम केलं तर मला वाटतं ते जास्त कन्व्हिन्सिंग होतं, पॅशनेट होतं, खरं होतं, साधं होतं, सिम्पल होतं, कन्व्हिन्सिंग होतं. त्यामुळे शहरी दिग्दर्शक ग्रामीण चित्रपट करू शकत नाही असं नाही आहे, असं पण नाही आहे. तिकडे जाऊन आता नागराज जेव्हा चित्रपट करतो तेव्हा नवीन मुलं घेतो, तो काय करतो त्या मुलांना हेरून 3 महिने त्यांना घरी आणून ठेवतो, त्या मुलांना कम्फर्टेबल करतो, त्यांना ओळखतो, त्यांच्याबरोबर सोबत काम करण्याची त्याची प्रोसेस असते. एखाद्या शहरी दिग्दर्शकाला जर ग्रामीण प्रश्न हाताळायचा असेल आणि खरोखरच त्याला तो लागला असेल, टोचला असेल, तर त्याने तो तिथे जाऊन अभ्यासायला पाहिजे, राहायला पाहिजे, तो कम्प्लीट आपला करून घेतला पाहिजे, ते सगळं समजून घेतलं पाहिजे आणि मग ते कशा पद्धतीने गोष्ट सांगायची हे ठरवलं पाहिजे. जसं वर्षा फँड्रीच्या वेळेलाच मला नागराजने ही गोष्ट सांगितलेली होती परंतु त्याने इंटरव्ह्यूमध्ये खूप वेळा सांगितलं आहे की गोष्ट कशी सांगायची हेच मला कळत नव्हतं आणि मधला काळ गेला आणि अचानक त्याला असं वाटलं की ही गोष्ट अशा पद्धतीने सांगितली जाऊ शकते आणि म्हणून त्याने तशा पद्धतीने सैराटमध्ये ती समस्या मांडली. त्याने मध्यम मार्ग चोखाळला पण त्याने कन्व्हिक्शन सोडलं नाही. कन्व्हिक्शन कशाबद्दल सोडलं नाही, त्याने एस्टॅब्लिश्ड ऍक्टर घेतले नाहीत, त्यानं खोटं बोलायला लावलं नाही, त्यानं लिपसिंकवाले सॉन्ग कुठलेही केले नाहीत. कळलं का? बॅकग्राऊंड सॉन्ग होते आणि त्याच्यावर सहज येऊन जात होती ती. असं सगळं त्यानं केलं हे त्याचं कन्व्हिक्शन होतं. तसं शहरी दिग्दर्शक ग्रामीण चित्रपट करू शकतो, ऑफकोर्स करू शकतो असं मला वाटतं आणि ग्रामीण दिग्दर्शक सुद्धा शहरी समस्या हाताळू शकतो आणि चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. फक्त ज्यानं त्यानं आपलं कन्व्हिक्शन शोधलं पाहिजे असं. अगदी खरं की आपलं कन्व्हिक्शन शोधलं पाहिजे पण विभावरी मला एक वेगळा मुद्दा या निमित्ताने विचारायचा आहे की जेव्हा आपण ग्रामीण भागातल्या चित्रपटांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो किंवा विषयांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो, मग तो वळू असेल, जत्रा असेल, येड्यांची जत्रा असेल की बहुना आता आलेला सैराट असेल. एक्झॅक्टली, वळू 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 उमेश आणि गिरीश, उमेश आणि गिरीशनी केलेलं काम असेल. पुण्यात लहान असे मोठे झालेत पण त्यांनी कसं किती छान ग्रामीण विषय हाताळला तो. अगदी खरं. देऊळ, देऊळ देऊळ सारखा सिनेमा, देऊळ सारखा सिनेमा त्यांनी केलेला आहे. ऑफकोर्स म्हणजे
माझं काय म्हणणं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल या मला ते दोन्ही भूमिका म्हणजे समजून घ्यायच्या होत्या. पण जेव्हा हे विषय आपण मांडत जातो ना त्या विषयामध्ये लोक गुंतत गेले की मग कदाचित कधी जातीवादाचा मुद्दा समोर येतो, कधी माझ्या समाजाचा मुद्दा म्हणून समोर येतो, कधी ह्या गोष्टी नकोत म्हणून समोर येतं. पण चित्रपट तुमच्यातलंच असलेलं अघटित रूप वास्तववादी पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न करते की हे जगतोय आपण, हे बदललं पाहिजे, हे स्वीकारण्यासाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे. चित्रपट योग्य दिशेने जातो, चित्रपट योग्य तो प्रकाश टाकत असतो, पण जनता स्वीकारताना एका बाजूनी स्वीकारण्याचा का प्रयत्न करते, तिथं आपण कुठेतरी कन्व्हिन्सिंगला कमी पडतो का? नाही, मला प्रश्न, मला मुद्दाच कळला नाही. नाही, मुद्दा हाच आहे की ज्या ग्रामीण ग्रामीण भागाचं चित्रण आपण समोर मांडतो, म्हणजे मगाशी जसा मी वळूचा उल्लेख केला, वळूमध्ये एका प्राण्यावरती आपण आघात करतोय किंवा त्याला कसं आपण हाताळलं पाहिजे याच्यासाठी म्हणून सांगितलेली एक गोष्ट आहे. देऊळमध्ये देखील एक वेगळ्या पद्धतीने मांडलेला विषय आहे. सैराटमध्ये ज्या भूमिकेतनं ती एक गोष्ट समोर येते, प्रेमकथा समोर येते, मग नंतर लोकांनी सुरुवात केली की अमुक एका समाजाचा तुम्ही उल्लेख करताय, अमुक एका समाजाचा संदर्भ सांगताय. हे सांगत असताना ग्रामीण वास्तववादी चित्र आपण मांडतोय, त्यांच्यातली घुसमट समोर आणण्याचा प्रयत्न आपण करतोय, किंबहुना जे अघटित घडतंय हे घडू नये म्हणून सांगण्याचा प्रयत्न आपण करतो. मग याच्यात कन्व्हिन्सिंग प्रेक्षकाच्या याच्यामध्ये आपण अभिनेते म्हणून असेल, दिग्दर्शक म्हणून असेल, कुठे कमी पडतो का? हा प्रश्न वारंवार असा समोर येतो की त्यांना कन्व्हिन्स करण्यात कमी पडतो का त्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी? नाही, मला नाही असं वाटत. म्हणजे असं सर्धोपट असा काही ह्याचं उत्तर असू शकेल असं नाही. एखाद्या चित्रपटामध्ये ती तो मुद्दा अत्यंत कन्व्हिन्सिंगली मांडला जातो आणि तो त्या पद्धतीने स्वीकारला. तर नटरंग सारखा चित्रपट या प्रमाणात स्वीकारला गेला, जो खरं म्हणायला गेलं तर अगदी स्पेसिफिक केस होती ती, की असा एक कलाकार जो ज्याला तमाशामध्ये काम करायचं होतं. पण मला असं वाटतं की चित्रपट तुम्ही काय कन्व्हिक्शननी दिग्दर्शक कशा पद्धतीने मांडतो आणि एक कलाकृती म्हणून ती कशी जोडून आणतो ह्यावर त्या चित्रपटाची कन्व्हिन्सिंग पॉवर ठरते. त्यामुळे सर्धोपटपणे मला असं होतंय किंवा असं होत नाही असं म्हणावं असं वाटत नाही. मुद्दे परत मी म्हणते की आपल्याकडे कायमच ग्रामीण चित्रपट बनत गेले, ग्रामीण प्रश्न मांडले गेले. गाबरीचा पाऊस मध्ये तिकडचा प्रश्न खूप उत्तम पद्धतीने सतीश मनवरनी मांडला आहे, जो रिसीव्ह पण झाला. पण तो पण असं बघितलं गेलं की जे कमर्शियली हिट चित्रपट झाले गेल्या काही वर्षामध्ये ते चित्रपट ग्रामीण भागामध्ये खूप बघितले गेले. जरी ते त्यांचं जगणं नव्हतं आणि जरी ते त्यांचं अस्तित्व किंवा सत्य नव्हतं तरी ते बघितले गेले. त्यामुळे मला परत तिथेच असं वाटतं की ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांचे प्रश्न बघावेसे वाटणं कन्व्हिन्सिंग किंवा नॉन कन्व्हिन्सिंग हे गृहीत धरणंही तसं चुकीचं आहे. आणि प्रत्येक कलाकृती ही स्वतंत्रपणे पण जोखायला हवी. आपण मला ती कन्व्हिन्सिंगली झाली असेल तर ती रिसीव्ह होतेच, जशी सैराट झाली जसे अनेक चित्रपट होतातही, मग ते शहरी असतील ग्रामीण असतील. त्यामुळे मला असं नाही वाटत की त्याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे. पण ऍज अ जेनेरिक स्टेटमेंट असं नाही वाटत. अगदी खरं आहे. पण एक कुठतरी एक असा एक विषय समोर येतो की तंत्रज्ञान बदलतंय तसे तांत्रिक विकास त्या भागात पण होतात. जसं तू जो मगाशी उल्लेख केलास की आदिवासी पाड्यांवरती देखील आता स्मार्टफोन दिसायला लागले, आणि या सगळ्यामधनं समाज बदलतोय पण समाजाच्या समस्या मात्र तिथेच राहतात. म्हणजे आता ओमपुरीनी केलेला शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचा मराठवाड्यासारखा पिक्चर असेल, त्या विषयापर्यंत बॉलिवूडमधले ऍक्टर्स पण आता येऊ घातलेले आहेत की नाही हा विषय कन्व्हिन्सिंग आपण याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे. या सगळ्या भूमिकांमधनं जात असताना विषय अजून कोणते आपण हाताळायचे राहिले पाहिजेत? स्त्री पुरुष समानतेचा विषय असेल, जातीवादाच्यावर प्रकाश टाकणारा विषय असेल, किंबहुना याही पलीकडे जाऊन अजून कोणते विषय आहेत ज्याच्यावर आपण प्रकाश टाकण्याची गरज आहे ग्रामीण विषयाला हाताळून? ह्यासाठी एक खूप मोठा सामाजिक अभ्यास आणि विचार असायला हवा. जो माझा नाही, कारण ग्रामीण मी मगाशी म्हणाले की ग्रामीण जीवनाविषयी मला फार जाण नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे. मी तो प्रयत्न करते. पण खरं सांगायला गेलं तर मला आत्ता असं वाटतं की त्या अर्थाने शहरी प्रश्न हाताळणारे सिनेमेच कमी होतात. बरोबर. जर बघायला गेलं तर अर्बन सिनारिओ असलेले सिनेमे हे अत्यंत एका कमर्शियल गणितांमध्ये बसणारे. मी चांगलं वाईट म्हणत नाही, पण ज्याला आपण ग्लॅमर ओरिएंटेड चित्रपट म्हणतो असे होतात. आणि प्रश्न इश्यू बेस्ड सिनेमा हा जास्त ग्रामीण भागातल्या प्रश्नांवरती होतो. हीच दरी आज आहे मला असं वाटतं, ज्याला मे बी राजवाडे सारखा एखादा चित्रपट अपवाद ठरतो, पुणे 52 सारखा, की ते
शहरामध्ये अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत व्यवस्थित आयुष्य जगणाऱ्या लोकांनाही खूप मोठे प्रश्न असतात आणि ते इश्यूजच आज आपल्याकडे अनेकदा हँडल केले जात नाही त्या एका प्रमाणात असं उलटा माझा ऑब्झर्वेशन आहे. चूक बरोबर मला माहित नाही, मी अभ्यासक नाही, पण इश्यू बेस्ड सिनेमा ग्रामीण होतोच आहे अनेक वर्ष. त्याची मांडण्याची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे ती रिसीव्ह होण्याची पद्धत वेगळी आहे. पण हे मला तर असं वाटतं की तोच चित्रपट आता कमी होतोय. आता मी तो स्क्रोल बघत होते ज्याच्यामध्ये शहरी होतोय का मराठी सिनेमाचा चेहरा असा एक प्रश्न होता, तर मला तर वाटतंय असं नाहीये, असं होत नाहीये, असं नाही होत आहे असं. एक्झॅक्टली, म्हणजे आता विभावरी जे म्हणाली की सांगण्याची पद्धत प्रत्येक दिग्दर्शकाने ठरवली पाहिजे. आता नागराजचा फँड्री हा सिनेमा तुम्ही पाहिला, तो किती रिअलिस्टिक पद्धतीने केला होता. सैराट हा तसा कमर्शियल पद्धतीकडे झुकणारा, तरी सुद्धा रिअलिस्टिक, तरी सुद्धा खरी पात्र, तरी सुद्धा साधं बोलणारी पात्र, असे त्याने हा जो मध्यम मार्ग स्वीकारला, अशा पद्धतीने गोष्ट सांगितली जाऊ शकते कारण ती लव्ह स्टोरी आहे जी यंग जनरेशनला आवडू शकते. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं गाणं कदाचित असू शकतं ज्याच्यामध्ये हायस्पीड शॉट्स असू शकतात आणि इंटरव्हल नंतर प्रेमात पडल्यानंतर जगणं किती, सर्व्हाइव्ह होणं, ते निभावणं किती कठीण असतं आणि सगळ्यात शेवटी चपराक लगावणं की सामाजिक वास्तव काय आहे. हे ज्या पद्धतीने सैराटमध्ये सांगितलंय तशी जर फँड्री समजा केली असती तर ते तो जबे आहे तो झाडामागे राख उडवताना एखादं काहीतरी म्युझिक किंवा गाणं किंवा लकेर टाकता आली असती. ते सांगण्याची पद्धत प्रत्येक दिग्दर्शकाने ठरवली पाहिजे आणि तीच डिसाइड करते पिक्चरचं भवितव्य असं मला वाटतं. अगदी खरं आहे की तेच पिक्चरचं भवितव्य सगळं डिसाइड करतं. सिद्धार्थ, याच खऱ्या मुद्द्याकडं जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भातले विषय हाताळले गेले असतील, एका या सिद्धार्थ आपल्यासोबत नाही आहे बहुतेक, त्याचा परत संपर्क तुटला आहे, पावसाचे सगळे प्रसंग आता येत आहेत. पण या सगळ्या विभावरी या मुद्द्यावरती खेडोपाडी पोहोचलेलं तंत्रज्ञानाविषयी पण मगाशी मी बोलत होतो. पण जे वेगवान बदल होत आहेत इंडस्ट्रीमधले, तंत्रज्ञानामधले, या वेगवान बदलानुसार आता चित्रपट देखील दोन दरीचे असणार नाहीत की दरी मिटून जाईल असं नाही वाटत. शहरी ग्रामीण ही सगळी दरी मिटून जाईल आणि तंत्रज्ञानाप्रमाणे वेगाने सगळे बदल होतील आणि तो बदल फक्त सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित असं व्हावं अशी इच्छा निश्चित आहे. म्हणजे अगदी त्याचं एक छोटंसं उदाहरण पाहिलं तर शांताबाई हे गाणं का एवढं सुपरहिट झालं की त्याचं जे म्युझिक होतं, त्याची जी म्युझिकची स्टाईल होती ही अत्यंत शहरी होती, पण त्यांनी ती भाषा, ते शब्द, त्याची व्हिज्युअल्स ही त्यांनी तिकडची त्यांना जी कन्व्हिक्शन त्यांची आहे त्यासाठी वापरली. ते लोक आता शहरीकरण त्या अर्थाने स्वतःचं होण्याच्या मागे जात नाहीत. इनफॅक्ट ते असं म्हणतात की आमचं जे आहे तेच खूप, ते आम्हाला खूप आवडतं आणि आम्हाला तेच शहरात घेऊन यायचं आहे. तर ही एका पद्धतीने मिटलेली दरीच आहे. आपल्या परिस्थितीविषयी, आपल्या भाषेविषयी न्यूनगंड असणं आणि आपण जे नाही आहोत ते व्हायला जाणं, ह्याऐवजी आपण जे आहोत त्या मुळांशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बांधलेलं राहणं आणि त्या एका मोठ्या कॅनव्हसवर स्वतःला आणणं किंवा येऊ पाहणं हा उत्तम बदल आहे. आणि टेक्नॉलॉजी हा त्याच्या या बदलाला खूप मोठा मिळालेला सपोर्ट आहे. कारण आता तुम्ही, तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, तर तुम्ही पटकन शहरात नाही तर तुम्ही ग्लोबल होता आणि तुम्ही स्वतःची मुळं तिथपर्यंत नेऊ, आपली मुळं काय आहे तिथपर्यंत सगळ्यांसमोर ठेवू शकता. तर ही दरी मिटण्याचाच एक भाग आहे आणि तशीच ती इतर समाजात जशी मिटती तशी चित्रपटातही हळूहळू मिटेल असंही वाटतं मला, अशी माझी मला आशा आहे. किशोर, काय वाटतं ही दरी कशी मिटेल? टेक्निकली जितके आपण पुढारतो आहोत, म्हणजे ग्रामीण माणसाकडे सुद्धा स्मार्टफोन येतो आणि फोनवर सुद्धा तो तिकडचं वास्तव मांडून क्लिप्स यूट्यूबवर टाकतो, नेटवर टाकतो, तिकडचं वास्तव अशा प्रकारे ग्लोबल करून टाकतो. तर मला असं वाटतं जास्त जागरूक होतो टेक्निकली साधा माणूस सुद्धा. जर त्याला एखादी समस्या अशी वाटली की यार ही समस्या आता मला ग्लोबल करायची आहे, याच्यावर चित्रपट बनवायचा आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मी साध्या मित्राचा आयफोन घेईन, आयफोन वर पण सिनेमा करू शकतो, त्याचं पिक्सल ते जे काय क्वालिटी असते ती खूप चांगली असते, तर त्याने मित्राला कन्व्हिन्स करून एखाद्या श्रीमंत मित्राकडून तो घेतला आणि साधा सिनेमा केला आणि लोकांपर्यंत पोहोचवला, त्याच्यामध्ये जर कन्व्हिक्शन असलं तर ते सुद्धा शहरी लोकांना आवडू शकतं.
किंवा शहरातली खड्ड्याची समस्या असेल त्याच्यावर चित्रपट करायचं कोणी ठरवला तर तो खड्डा ग्रामीण भागातल्या रस्त्यांमधल्या माणसाला सुद्धा रिलेट होऊ शकतो आणि टेक्निकली हा चांगला सपोर्ट आहे जसं विभावरीने सांगितलं आणि त्या टेक्निकॅलिटीचा खूप चांगल्या प्रकारे वापर सगळ्या सिनेमासाठी होऊ शकतो असं म्हणलं तर ग्रामीण एज वेल एज शहरी या सगळ्यासाठी होऊ शकतो. तंत्रज्ञान बदलतं तसं चित्रपट पण बदलताना दिसतील आणि या चित्रपटांमधली दरी देखील विनाकारण जे आपण मुद्दे उपस्थित करतो की हे शहरी का हा ग्रामीण हा फरक देखील मिटवण्यासाठी हे तंत्रज्ञानच उद्यासाठी उपयुक्त असणार आहे कारण तितकी ती पिढी आणि तितका तो सिनेमा अधिक सजग आणि प्रगल्भ होत चाललेला आहे. पण किशोर सॅन सिनेमाचा विषय बोलतोय आपण गाड्यांविषयी पण बोलतोय बाहेर पाऊसही पडतो त्यामुळे मी असंच तुला जाऊ देणार नाही विभारीला पण मी म्हणजे किशोरला असंच आपल्याला जाऊ द्यायचं नाहीये. छान तुझ्या आवडीची एक कविता चित्रपटांशी सोडून असेल पण या मैत्रीच्या धाग्यासाठी जी असेल कोणती सांगशील पाऊस पडत असताना. मला आता तू असा बॉल टाकलेला आहेस ना गुगली मला लगेच पण इतका गंभीर सगळा विषय बोलून झाल्यानंतर थोडस प्रेक्षकांना पण आपण हलकं करायला हरकत. मला अजून बोलायचं राहिलंय. मला असं वाटतं की आपल्या मराठीमध्ये इतके डायलॅक्ट्स आहेत रे म्हणजे वराडी डायलॅक्ट्स आहे नगरचा डायलॅक्ट वेगळा आहे याचा कोल्हापुरी लहजा वेगळा आहे या सगळ्याचा किती व्हरायटी आहे मराठी सिनेमाला विषय किती वेगळे आहेत डायलेक्ट किती वेगळे आहेत त्याच्यामुळे आता जे ओपन झालेलं आहे ना सगळं त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं की हे जग ओपन झालेलं आहे तंत्रज्ञानाप्रमाणे ओपन झालं आहे. येस येस तर फायदा निश्चितच उचलला पाहिजे त्यामुळे त्याच वेळेचा फायदा मी उचलतो वेळ माझा संपत चाललाय म्हणून मी तुला कवितेसाठी विनंती करतो. पाऊसच पडत चालला तर सगळ्यांसाठी पावसाचीच कविता. हो पावसाची आता मला पटकन आठवत नाही पण मग मी जुनीच गारवा सारखत नाही की पहिला पाऊस पहिली आठवण पहिलं घरट पहिलं अंगण पहिली माती पहिला गंध पहिल्या मनात पहिलाच बंध पहिला आभाळ पहिलं रान पहिल्या झोळीत पहिलंच पान पहिले तळहात पहिलं प्रेम पहिल्या सरीचा पहिलाच थेंब पहिलाच पाऊस पहिलंच पहिलाच पाऊस पहिलंच अंगण पहिल्या असं काहीतरी लिहिलं होतं आणि मला असं वाटतं की आता ते वय नाही राहिलेलं त्या कोवळ्या पावसाचं पाऊस थोडासा मॅच्युअर झालेला आहे त्यामुळे दुसऱ्या पण मन हिरवं असतं काय पाऊस मॅच्युअर झाला तरी मन हिरवं असतं दुसऱ्या कविता संग्रहामध्ये तो मॅच्युअर झालेला पाऊस तुम्हाला मिळेल. गारवा अजूनही आवडतो याचा आनंद आहेच लोकांना पाऊस आवडतो. सिद्धार्थ काय वाटतं की पाऊस आला तरी मन अजूनही हिरवाच पाहिजे चित्रपट बदलण्यासाठी. सिद्धार्थ आमचा सतत हिरवा असतो. सिद्धार्थ सतत हिरवा असतो असं किशोरचं म्हणणं नाही चरणमुळे अशा कलाकारांवर काम करायला उलट मला खूप बरं वाटतं. आम्ही चरण बरोबर मी आयुष्यात पहिल्यांदा काम केलंय ते म्हणजे आम्ही एक सिनेमा केला हजार वेळा शैली पाहिलेला माणूस त्यात सर चांगले उत्तम ऍक्टर आहेत आता हे मी सांगायची गरज नाही पण आज कवी मनाचा राजा आहे मी निश्चित सांगेन आपली विषय वेगळा आहे पण किशोर चरण बरोबर कारण ते चालायला जायचे समुद्र किनारी आणि बसल्या बसल्या त्यांनी एक उत्तम कविता केली होती जी आम्हाला ऐकून दाखवली होती त्यामुळे आता तर पाऊस एवढा छान पडतोय आणि उलट बरं आहे की असा पाऊस पडावा. मराठी सिनेमा ज्या पद्धतीने आपलं काय म्हणूया आपलं अस्तित्व आणखीन टिकवतंय आणि त्यात असे असा पाऊस त्यामुळे सोन्यान तुळे म्हणूया आपण खरंय की या सगळ्या पावसामुळे अधिक रंगतदार पुढे सगळे विषय पण होत जातील आणि या विषयाबरोबरच मराठी सिनेमा अधिक प्रगल्भ झालेला आहेच किंबहुना विषयांच्या बाबतीत प्रगल्भ झालेला आहे. इतकाच नाही तंत्रज्ञानानुसार बदलत असणारा मराठी सिनेमा आता तांत्रिक विषयाबरोबरच ग्रामीण भागाचा आरसा बनलेला आहे. तो होता असं नाही तो बनलेला आहे त्यामुळे दरी न करता विषय मात्र तोच असतो मांडायचा कसा याचा प्रत्येकाचा लेन्स आणि प्रत्येकाची नजर वेगळी असते ती मांडणी आपण स्वीकारायची कशी हा तुमचा आमचा प्रश्न आहे. इथंच थांबू आपण काय बोलतो.